आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते. सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सर्व संकटांशी झुंज देत समितीचा महामेळावा यशस्वी. दीपक दळवी यांच्यावरील शाही फेकीच्या निषेधार्थ उद्या बेळगाव बंद. विधिमंडळ अधिवेशनाला प्रारंभ, पहिल्या दिवसापासून मोर्चांना सुरुवात. विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी आमदार अंजली निंबाळकर यांची पदयात्रा. भारताची हरनाथ सिंधू बनली विश्वसुंदरी, 21 वर्षानंतर पटकावला मिस युनिव्हर्सचा खिताब. भव्यकाशी दिव्यकाशी सोहळ्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा. शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांना कर्नाटक सीमेवरच रोखले. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू. मनपाच्या दडपशाहीचा कार्यकर्त्यांकडून निषेध. अधिवेशनामुळे शहरातील अनेक रहदारी मार्गात बदल. चिंतामणराव हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवासाठी आव्हान. रंगोली के सप्त रंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए. कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना. गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी. घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी. इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस. पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस. जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में. बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना. नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना. आराधना, मारुति गली, बेलगाम. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. सीमा भागातील मराठी बांधवांवर अन्याय करण्याचे कुटिल कारस्थान कर्नाटकी यंत्रणेने राबवले आहे. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी सीमा बांधवांनी महामेळाव्याचे आयोजन केले होते. हा महामेळावा उधळून लावण्यासाठी कर्नाटकी पोलिसांसह कन्नड संघटनांच्या गुंडांनी देखील धुडगूस घातला. मात्र या साऱ्यांच्या नाकावर टिचून सीमा भागातील मराठी बांधवांनी आपला महामेळावा यशस्वी केला आणि कर्नाटकी सरकारला मराठी बांधवांच्या भावनांचे दर्शन घडविले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिलेल्या हाकेनुसार वॅक्सिन डेपो मैदान येथे महामेळावा भरविण्यात आला होता. या महामेळाव्याच्या आयोजनासाठी व्यासपीठ देखील सज्ज करण्यात आले. मात्र सोमवारी सकाळी पोलीस यंत्रणेने दबाव टाकून हे व्यासपीठ हलविण्याचा प्रयत्न केला. त्याला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीसह युवा समिती आणि इतर कार्यकर्त्यांनी प्रखर विरोध दर्शविला. तसेच या व्यासपीठावर ठाण मांडून हे व्यासपीठ हलवू देणार नाही असा इशारा दिला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर शाही फेकण्याचा प्रकार काही कन्नडी संघटनांच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे मराठी भाषिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दीपक दळवी यांच्या अंगावर शाही टाकून कन्नडीक पळून गेल्यामुळे खळबळ माजली. पोलीस बंदोबस्तात आलेल्या मुठभर कन्नडिगांनी हे कृत्य केले आहे. या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी मंगळवारी बेळगावात बंद पुकारण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे वॅक्सिन डेपो मैदानावर जमले होते. त्यांनी पोलिसांना या प्रकाराचा खडसावून जाब विचारला आहे. हजारोंच्या संख्येने येत असताना 2-4 टोळके येतात, आमच्या अध्यक्षावरती जो हल्ला करतात, चाळप असतात, याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण सीमा भागात सर्व मराठी बांधव करत आहोत आणि याच्या नंतर जी होणारी परिस्थिती येईल ती सगळी डिमांडची राहील. विधिमंडळ अधिवेशनाला प्रारंभ, पहिल्या दिवसापासून मोर्चांना सुरुवात. कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. येथील सुवर्ण विधानसौध इमारतीमध्ये या अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी श्रद्धांजलीपर ठरावांची मांडणी करण्यात आली. यामध्ये भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत तसेच कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते पुनीत राजकुमार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित सदस्यांनी आपली मते मांडली. बेळगावच्या सुवर्ण विधानसौध येथे आज सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. 11 दिवस चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव अधिवेशनाला उपस्थित असलेले गृहमंत्री श्री आराग ज्ञानेंद्र यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती मंत्री ज्ञानेंद्र यांना यावेळी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव रजनीश गोयल, एडीजीपी कायदा व सुव्यवस्था प्रताप रेड्डी, सतीश कुमार, आयजी बेळगाव सर्कल आणि बेळगावचे पोलीस आयुक्त त्यागराज यावेळी उपस्थित होते. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विविध संघटनांच्या मोर्चांना प्रारंभ करण्यात आला आहे. विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी आमदार अंजली निंबाळकर यांची पदयात्रा. अनेक वर्षांपासून मागास राहिलेल्या खानापूर तालुक्याच्या विकासासाठी तसेच येथील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी राज्य सरकारने विशेष अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी खानापूर तालुक्याच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी सोमवारी पदयात्रेने सुवर्ण सौध गाठले. तसेच खानापूर तालुक्याच्या संदर्भात आपल्या व्यथा मांडून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. या भव्य आंदोलनात खानापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले रहिवासी सहभागी झाले होते. या संदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी राज्य सरकारने खानापूर तालुक्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला. अतिवृष्टीमुळे ग्रासलेल्या या तालुक्यातील शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या बाबतीत सरकार अन्याय करत आहे. तसेच कोणत्याही प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांना देण्यात येत नाहीत असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या समस्या निवारण्यासाठी आणि खानापूर तालुक्याच्या विकासासाठी सरकारने विशेष अनुदान त्वरित जारी करावे अशी मागणी त्यांनी केली. भारताची हरनाथ संधू बनली विश्वसुंदरी. 21 वर्षानंतर पटकावला मिस युनिव्हर्सचा किताब. भारतीय कन्या हरनाथ संधूने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला असून तब्बल 21 वर्षांनी भारताला हा सन्मान मिळाला आहे. 21 वर्षीय हरनाथ मूळ पंजाबची रहिवासी असून यापूर्वी लारा दत्ताने देशाला हा बहुमान मिळवून दिला होता. इस्रायलच्या इलियट येथील एका रिसॉर्टमध्ये आयोजित या स्पर्धेत मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स एंड्रिया मेजाने हरनाथ संधूच्या डोक्यावर ताज चढवला. भारताच्या हरनाथने 70वा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावत देशाची मान जगात उंचावली आहे. भारताने मिस युनिव्हर्स स्पर्धेत 2 वेळा ताज मिळवला आहे. सर्वप्रथम 1994 सुष्मिता सेनने भारताला हा बहुमान मिळवून दिला. त्यानंतर लारा दत्ताने 2000 हा किताब जिंकला. त्यानंतर आता 21 वर्षांनी हरनाथ संधूने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आहे. भव्य काशी दिव्य काशी सोहळ्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा. लक्षावधी हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या काशी येथील तीर्थक्षेत्रांमध्ये नव्याने कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली आहे. याचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. याचे औचित्य साधून बेळगाव शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मंदिरांमध्ये विशेष पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर मध्ये भव्य काशी दिव्य काशी लोकार्पण सोहळ्यानिमित्त सकाळी अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी श्री शिवलिंगाला सुक्या मेव्यामध्ये आरास करून पूजन करण्यात आले. यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, सुके अंजीर, सुके संत्री, सुके किवी, खारीक बेदाने, काळे बेदाने वापरून संपूर्ण शिवलिंग आणि गाभारा सजवण्यात आला. सदर सुंदर आरास करण्यासाठी सचिन आनंदाचे पौराहित्य नागराज कट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले. अक्षय भीमराव कोडते पार्वतीनगर या शिवभक्तांच्या सहकार्यांमुळे ही आरास करण्यात आली. मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, सतीश निलजकर, राजू भातकांडे, अभिजित चव्हाण, विवेक पाटील, राहुल कुरणे, दौलत जाधव, राजू पाटील, गणेश देवर, ओमकार पोटे यांचे मार्गदर्शन लाभले. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये देखील धार्मिक कार्यक्रम पार पडले. शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांना कर्नाटक सीमेवरच रोखले. सोमवारी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. या महामेळाव्याला शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे हे देखील बेळगावला जाण्यासाठी कोल्हापूरहून निघाले होते. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कोगनोळी तालुका निपाणी येथील सीमा तपासणी नाक्यावर
ते येताच कर्नाटक पोलिसांनी शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांना बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला जाण्यापासून रोखले. तसेच त्यांना पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आले. आज सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान विजय देवणे हे बेळगावला जाण्यास निघाले होते. ही माहिती समजताच निपाणी मंडळ, पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, ग्रामीण उपनिरीक्षक अनिल कुंभार, शहर पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी यांच्यासह अनेक कर्नाटक पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सरकारचा निषेध नोंदविला. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू. जिल्ह्यातील विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी शांततेत मात्र चुरशीने मतदान झाले असून आता चिक्कोडी येथे मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत 6 उमेदवार असले तरी खरी लढत ही भाजपचे महांतेश कवडगीमठ, काँग्रेसचे चंद्रराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यात आहे. बेळगाव, अथणी आणि रामदुर्ग वगळता इतर तालुक्यात मात्र 100% मतदान झाले. मतदानासाठी 511 मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. 99.97% मतदान झाले. आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी 14 डिसेंबर रोजी चिक्कोडी येथील RD महाविद्यालयात करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार असून मतमोजणी प्रक्रिया किती वेळ चालेल हे सांगता येणार नाही. गतवेळी सकाळी 6 पर्यंत मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. या निवडणुकीसाठी 8,849 मतदारांपैकी शुक्रवारी 8,846 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी 56 कर्मचारी आणि सुमारे 500 पोलिसांचा बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. मनपाच्या दडपशाहीचा कार्यकर्त्यांकडून निषेध. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवारी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वॅक्सिन डेपो मैदानावर व्यासपीठ उभे करण्यात आले होते. मात्र मराठी भाषिकांचे हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी मनपाच्या वतीने यंत्रणा राबविण्यात आली. त्याद्वारे मराठी भाषिकांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणेकडून झाला आहे. यापूर्वी याच मैदानावर महामेळावे घेऊन मराठी बांधवांनी आपल्या भावना प्रकट केल्या होत्या. आता त्यातही अडथळे आणण्याचे कारस्थान सुरू झाल्यामुळे याच कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. तसेच टिळकवाडी पोलीस स्थानकापर्यंत मोर्चाने जाऊन याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मनपा अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांनी सदर व्यासपीठ हटविण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानंतर मनपाच्या जागेमध्ये विनापरवाना महामेळावा भरविण्यात आल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांच्या विरोधात मनपा अधिकारी मंजुश्री यांनी गुन्हा नोंदविला. त्याचवेळी कार्यकर्त्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकासमोर जमून आधी हल्लेखोर गुंडांवर गुन्हे नोंदवावेत अशी मागणी केली. दरम्यान पोलीस आयुक्त डॉक्टर के त्यागराजन यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. अधिवेशनामुळे शहरातील अनेक रहदारी मार्गात बदल. सोमवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनामुळे पोलीस प्रशासनाने बेळगाव शहरातील अनेक मार्गांमध्ये बदल केले आहेत. शिवाय मुख्यमंत्र्यांसह मंत्रीगण जाणारे रस्तेही अगदी क्लीन ठेवण्यात येणार आहेत. यामुळे पुढील 10 दिवस बेळगाव शहरातील सामान्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर या मार्गावरून शहरात येऊन कॉलेज मार्गे जाणाऱ्या अवजड वाहनांना हिंडाल्को सर्कलमधून बॉक्साईड मार्गे फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, ऑर्गन तलाव, मिलिटरी हॉस्पिटल चौक, शरकत पार्क, ग्लोब थिएटर पासून खानापूरकडे वाहने वळविण्यात आली आहेत. खानापूरहून येऊन चन्नम्मा सर्कल मार्गे जाणारी वाहने ही वरील मार्गाने हिंडाल्को मार्गे बाहेर सोडण्यात येणार आहेत. महामार्गावरील सुवर्णसौधमध्ये अधिवेशन होणार असल्याने पुढील 10 दिवस मंत्रीगण ये जा करणारा मार्ग पोलीस बंदोबस्तात नेहमी खुला राहणार आहे. सामरा विमानतळाकडून बागलकोट क्रॉस मुतगा, शिंदोळी, बसवनकुर्ची, SC मोटर्स या मार्गावर बंदोबस्त राहणार आहे. सामरा अंडरब्रिज पासून मुचंडी गॅरेजचा दोन्ही बाजूचा रस्ता, कनकदास सर्कल पासून श्री गार्डन ते कॅन्सर हॉस्पिटल पर्यंत रोड, महामार्गावरील सर्व्हिस रोड, सुवर्णसौध ते काकती येथील हॉटेल मॅरिएट, कनकदास चौकापासून सर्किट हाऊस, संकम हॉटेल, किल्ला तलाव, संगोळी रायण्णा सर्कल, चन्नम्मा सर्कल पासून कोल्हापूर सर्कल, कोल्हापूर सर्कल पासून KLE रस्ता या ठिकाणी पोलिसांचा पुढील 10 दिवस काटेकोर बंदोबस्त राहणार आहे. या काळात वरील सर्व रस्ते नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे येथे वाहने थांबविल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे पोलीस खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. चिंतामणराव हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवासाठी आवाहन.
शहापूर येथील श्री चिंतामणराव हायस्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने समस्त माजी विद्यार्थ्यांना यापूर्वी सूचित करण्यात आले आहे. तसेच अनेक दूरवरच्या ठिकाणी विखुरलेल्या माजी विद्यार्थ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. आता या पूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी माजी विद्यार्थ्यांवर आहे, त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी यासाठी पुढाकार घेऊन महोत्सव यशस्वी करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. एक्सक्लूसिव गोल्ड, सिल्वर अँड प्लॅटिनियम ज्वेलरी शोरूम. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaon Vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte huye hamara staff deta hai बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी उत्तर प्रदेशातल्या आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीला भेट दिली. यावेळी त्यांनी काल भैरव मंदिरात पूजा अर्चा केली, त्याचबरोबर पवित्र गंगा नदीत स्नानही केलं. वाराणसीच्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनासाठी ते उपस्थित आहेत. या पवित्र मानल्या जाणाऱ्या शहरातल्या काही स्थानिकांची भेट घेत मोदींनी त्यांच्या स्वागत सत्काराचा लाभ घेतला. या भागातील रहिवाशांनी पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी केली. यावेळी हा संपूर्ण परिसर मोदी मोदी आणि हर हर महादेवाच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. त्यानंतर पंतप्रधानांनी खिरकिया घाट ते ललिता घाट हा बोट प्रवास करत काशी विश्वनाथ मंदिर भेटीसाठी प्रयाण केलं. मी भारावून गेलो आहे, आता काही वेळातच आपण काशी विश्वनाथ धाम प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ करणार आहोत, पण याआधी मी काल भैरवजींचं दर्शन घेतलेलं आहे अशा आशयाचं ट्विटही मोदींनी केलं आहे. काशी विश्वनाथ कॉरिडॉर या प्रकल्पाच्या फेज 1 उद्घाटन आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाची किंमत साधारणतः 339 कोटी इतकी आहे. हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसी मधला किनारी प्रदेश यांना जोडणार आहे. रयत संघटनेचा बुधवारी विधानसौधवर मोर्चा. कोरोना, अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. भाजीपाल्यासह सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळावी यासाठी बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानसभा भवनला घेराव घालण्याचा इशारा रयत संघटनेने चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळावी यासाठी बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी विधानसभा भवनला घेराव घालण्याचा इशारा रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. येथील शासकीय विश्रामधामात आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. पोवार म्हणाले, लॉकडाऊन काळातील घरफाळा, पाणीपट्टी, वीज बिल माफ करावे, वीज मंडळाचे खासगीकरण थांबवावे, अतिवृष्टी व लॉकडाऊन काळातील नुकसान झालेल्या भाजीपाल्याला एकरी 25,000 ची नुकसान भरपाई मिळावी,
दीड वर्षाच्या काळात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य कुटुंबांनी काढलेले कर्ज माफ करावे, खासगी बँक व पतसंस्थांची वसुली थांबवावी, जळीतग्रस्त उसाला नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशनावेळी दरवाजात बसून मंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही, आंदोलन करूनही दुर्लक्ष केल्यास विधानभवनलाच कुलूप ठोकण्यात येईल. अधिवेशनासाठी चिक्कोडी जिल्ह्यातून 500 शेतकरी सहभागी होणार आहेत. बुधवारी सकाळी 8 वाजता येथील अकोळ क्रॉसवर कार्यकर्ते व शेतकरी एकत्रित येऊन तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. जीएसएस महाविद्यालयातून सन 1995 साली बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच पार पडला. या महामेळाव्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्मृतींना उजाळा दिला. या महामेळाव्याच्या निमित्ताने बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या कर्तृत्वाची ओळख करून दिली. या बॅचचे माजी विद्यार्थी आणि आत्ता सुरू ते येथील ग्रामपंचायतीचे सरपंच झालेल्या मारुती पाटील यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतलेले विनायक पावशे, महेश भिसे, श्याम रेवणकर, रमेश जैन, उदय कुमार यांचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मांगूर ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजपच्या सौ पद्मश्री पाटील तर उपाध्यक्षपदी संदीप पाटील यांची बिनविरोध निवड. मांगूर तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात नूतन ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी भाजप आघाडीच्या सौ पद्मश्री दीपक पाटील यांची तर उपाध्यक्षपदी संदीप रामगोंडा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून अप्पासू पुजारी यांनी काम पाहिले. भाजप कार्यकर्ते यांनी गुलाबाची उधळण व फटाक्याच्या आतिषबाजीत आनंद उत्सव साजरा केला. माजी ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता चौगले, उपाध्यक्ष स्वप्नील मानेसरकर यांचा ठरल्याप्रमाणे 10 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी पद्मश्री पाटील तर उपाध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी अप्पासू पुजारी यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन संवाद संपन्न. सीमा प्रश्नाबाबत तळमळ असणाऱ्या नेत्यांपैकी एक नेते म्हणजे खासदार शरद पवार होय. 50 वर्षात पवार यांनी सीमा प्रश्नाला मोठे बळ दिले. केंद्रात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी तत्कालीन पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना सीमा प्रश्न समजावून सांगण्यात पवार यांचा वाटा मोठा असल्याचे मत मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी आष्टेकर यांनी व्यक्त केले. येथील वाङ्मय चर्चा मंडळ सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जनतेशी ऑनलाईन संवाद लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी CDS बिपिन रावत यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. मान्यवरांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला. व्यासपीठावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, ऍडव्होकेट राजाभाऊ पाटील, प्राचार्य आनंद मेनसे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई, महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, राज्य राष्ट्रवादी कमिटीचे सदस्य KG पाटील, राष्ट्रीय महिला कमिटीच्या सदस्य रूपा देसाई उपस्थित होत्या. गजाननराव भातकांडे हायस्कूलमध्ये संस्थापक दिन उत्साहात संपन्न. SPM रोड क्रमांक येथील गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम हायस्कूलमध्ये संस्थापक दिन उत्साहात संपन्न झाला. गजाननरावांचा 10 डिसेंबर हा जन्मदिन शाळेत संस्थापक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाला व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, सौ मधुरा भातकांडे, पायोनियर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित चव्हाण पाटील, ऍडमिनिस्ट्रेटर दया शहापूरकर, मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे रणजित चव्हाण यांच्या हस्ते गजाननरावांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापिका सौ सुवर्णा खन्नूकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी आकर्षक दीप प्रज्वलन करण्यात आले होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूकर यांनी करून दिला. रणजित चव्हाण पाटील यांनी गजाननरावांच्या कार्याचा उजाळा दिला. दया शहापूरकर, मिलिंद भातकांडे यांचे भाषण झाले. यावेळी विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आले. मुकबधीर दाम्पत्याचा स्वखर्चाने विवाह सोहळा. सामाजिक बांधिलकी जपत येथील पोतदार ज्वेलर्सचे संचालक व चांदी कारखानदार
असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पोद्दार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुकबधीर जोडप्याचा स्वखर्चाने विवाह लावून दिला. गत 25 वर्षांपासून अनिल पोद्दार दरवर्षी गरजू कुटुंबातील दाम्पत्याच्या लग्नाचा खर्च स्वतः करतात. यंदा रामतीर्थनगर येथील मुकबधीर प्रवीण उमेश बडिकेर व राजेश्वरी यशोधर शिवशिंपी राहणार गुंडेगिरी तालुका कुडगोळ जिल्हा धारवाड यांचा विवाह ऑटोनगर येथील बालाजी भवन मध्ये पार पडला. विवाहाचा संपूर्ण खर्च अनिल पोद्दार यांनी केला. यावेळी संयुक्त सोशल वेलफेअर सोसायटीचे चेअरमन संजय किल्लेकर, टीके पाटील, मधु पाटील, विनायक पाटील, सचिन पिल्ले, राघवेंद्र कुलकर्णी उपस्थित होते. आपण समाजाचे काही देणे लागता या भावनेतून गेल्या 25 वर्षापासून गरीब गरजू कुटुंबातील दाम्पत्यांच्या विवाह सोहळ्याचा खर्च ते करीत आहेत. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे प्रोत्साहन मिळत असल्याचे यावेळी अनिल पोद्दार यांनी सांगितले. बसमधून विद्यार्थ्यांचा लोंबकळत प्रवास. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. बस सेवा सुरू झाल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपसुकच वाढली आहे. शाळेला येताना व शाळा सुटल्यानंतर जाताना बसमध्ये गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे शहरात बसची संख्या वाढवावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालये सुरू झाली आहेत. बस पासचे वितरण देखील सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी बसने प्रवास करत आहेत. मात्र सकाळ व संध्याकाळच्या वेळी शहरातून उपनगरात धावणाऱ्या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत असल्याने विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळणे मुश्किल झाले आहे. इच्छित स्थळ गाठण्यासाठी विद्यार्थी बसमधून लोंबकळत प्रवास करत असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. शहर, उपनगर व ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनाने प्रवास करणे परवडणारे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसवर अवलंबून राहावे लागते. प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बस पास देखील मिळवला आहे. मात्र बसची संख्या कमी असल्याने, प्रवाशांची गर्दी असल्याने बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास देखील जागा नसते. दुसऱ्या येणाऱ्या बसमध्ये जागा मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने विद्यार्थी गर्दीत घुसून प्रवास करतात. काही विद्यार्थी दरवाजामध्ये लोंबकळतानाच प्रवास करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. गोव्यातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापण्याचा विचार. पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेसनेही गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोवा विधानसभेच्या 40 जागांपैकी 22 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे याआधी जाहीर केले आहे. तसेच गोव्यामध्ये शिवसेनेचं सरकार आलं तर शिवसेना महाराष्ट्रामधील प्रशासनाप्रमाणे गोव्यामध्येही चांगली कामगिरी करणारं सरकार देईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणार का या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. चर्चा सुरू आहे, पण समोरच्या पक्षाकडून प्रस्ताव आला तर त्यावर पक्ष विस्ताराने चर्चा करेल. या राज्यात आम्हाला एकत्र यायचे आहे. तिथल्या लोकांसोबत चर्चा केली जाते. आतापर्यंत ही चर्चा झालेली नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. प्रीतम नीलज, अरुणा आसुंडी, तनिष्का के, प्रीतम कानिटकर, नताशा आदित्य सिंगनकी यांना विजेतेपद. बेळगाव क्रीडा प्रतिनिधी, बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित. आर्गन तलाव शेजारी असलेल्या बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या हॉलमध्ये झालेल्या बेळगाव जिल्हा खुल्या विविध गटातील बॅडमिंटन स्पर्धेत प्रीतम नीलज, अरुणा आसुंडी, तनिष्का के, प्रीतम कानिटकर, आदित्य सिंगनकी, रिया मेंथेरो, सिद्धांत अप्पुगोळ, चिकना शहा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी या बॅडमिंटनपटूवर मात करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात स्पर्धा पुरस्कर्ते पूजा आणवेकर, आमदार अनिल बेनके, संदीप जिरग्याळ, संघटना सिक्युरिटी अशोक पाटील, मुरगेश देवलापूरकर, आनंद हवन्नावर, अजय असुंडी, आकाश अणवेकर यांच्या हस्ते विविध गटातील बॅडमिंटनपटूंना आकर्षक बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. चुडाप्पा हलगेकर समितीतर्फे फेब्रुवारीत कुस्ती मैदान. कैलासवासी चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीची वार्षिक सभा विमल ग्रुपच्या सभागृहात पार पडली. यावेळी फेब्रुवारीत कुस्ती मैदान आयोजित करण्यावर एकमत झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी शंकर मुच्चंडी होते. प्रास्ताविक अशोक हलगेकर यांनी केले. कुस्ती समितीचे सल्लागार बाळाराम पाटील यांनी यावर्षी कुस्ती मैदानाविषयी मार्गदर्शन केले. कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी यांनी यावर्षी कोरोनाचे नियम पाळून
कुस्ती आयोजित करण्याविषयी सांगितले. कार्याध्यक्ष गुलाब शेख यांनी बोलताना गतवर्षी कुस्ती मैदान आयोजित करणे शक्य झाले नाही, यंदा संघटनेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने नियमावलीचे पालन करून कुस्ती मैदान यशस्वी करू असे सांगितले. प्रभाकर हलगेकर, आनंद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सदानंद हलगेकर, मनोहर प्रधान, शिवाजी पाटील, राजू जाधव, अरुण पाटील, धनंजय हदगल, आनंद जांबोटकर, विनोद जाधव, राजू चौगले, निखिल जाधव, पांडुरंग पालेकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. बेळगाव एससी संघाचा दमदार विजय. ऑटोनगर येथील केएससीएच्या मैदानावर सुरू असलेल्या धारवाड विभाग फर्स्ट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत बेळगाव एससी ब संघाने युनियन जिमखाना संघाचा 88 धावांनी पराभव केला. विजय पाटील याने अष्टपैलू कामगिरी करत 99 धावा आणि 3 गडी बाद केले. युनियन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. बेळगाव एससी संघाने 43.3 षटकात सर्व बाद 253 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या विजय पाटील याने 87 चेंडूत 7 चौकार व 6 षटकांसह 99 धावा केल्या. तनिष्क नाईक याने 8 चौकारांसह 54 धावा केल्या. जिमखानाच्या पुरुषोत्तम याने 30 धावा 3, तर अमेय भातकांडे, ऋषिकेश रजपूत व श्रेयस मत्तीवाडकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना जिमखाना संघाच्या खेळाडूंना आवाहन पेलले नाही. सलामीवीर दीपक राक्षे व प्रवीण हिरेमठ यांनी अनुक्रमे 32 व 23 धावा केल्या. विनीत आडुरकर याने सर्वाधिक 44 चेंडूत 41 धावा केल्या. शिवानंद पाटील याने 29 धावा केल्या. बेळगाव एससी संघाच्या विजय पाटील याने 24 धावा 3 गडी, तर आकाश असलकर याने 45 धावा 3 गडी बाद केले. अमित यादव याने 2, तर रोहित ढवळे व करण बोकडे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विजय पाटील सामनावीर ठरला. जीतन इलेव्हन संघाकडे MR चषक. स्वराज क्रिकेट क्लब आयोजित बेळगाव शहर MR ग्रुप यांच्या वतीने रविवारी कॅम्प मधील विद्यानिकेतन हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आलेल्या सर्वम बाळेकुंद्री या बालकाला औषध उपचार करण्यासाठी मर्यादित षटकांचे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जीतन इलेव्हन संघाने निर्विवादपणे अजिंक्यपद संपादन केले. अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना जीतन इलेव्हन संघाने 10 षटकात 5 गडी गमावून 104 धावा काढल्या. उत्तरादाखल खेळताना अफाक इलेव्हन संघाने 10 षटकात 6 गडी गमावून 94 धावा काढल्या. बेळगाव शहर MR ग्रुप तर्फे सर्वम बाळेकुंद्री याला रोख 51,000 रुपये देण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फ्रोझन रिसर्च लॅब बेळगाव, भरत कांबळे, विनायक पाटील, अजय असुकर, विजय हिरेमठ यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.